दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी रात्रीच्या पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मंदोशी घाटातून तळेघर या ठिकाणी जात असताना सागर मोरमारे यांच्या गाडीचा अपघात झाला मार लागल्यामुळे मोरमारे हे तिथेच पडून राहिले होते यानंतर काही वेळाने तीन इसम हे ओढून त्या ठिकाणी आले या तीन इसमाने मोरमारे यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल पैसे तसेच त्यांची पल्सर गाडी ही जबरदस्तीने घेऊन निघून गेले याबाबत सागर मोरमारे यांनी खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला होता आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस नायक संदीप वारे आणि अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदार तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आसपासच्या परिसरामध्ये सदर इस्मांबाबत चौकशी केली असता यातील एका इस्माचे नाव समोर आले होते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर इसमाचा शोध सुरू केला असता आज रोजी एक संशयित इसम हा खेड बसस्टँड या परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली या ठिकाणी या पोलीस पथकाने सापळा लावून त्या इसमाला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव तेजस मारुती जंगले वयोवर्ष बावीस रानर फुलवडे तालुका आंबेगाव असे असल्याचे सांगितले पोलिसांनी या इसमाला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे शुभम भगवंत बुरुड व प्रतीक अशोक इष्टे यांच्या मदतीने केले असल्याची कबूल दिली या अनुषंगाने संशयित आरोपी शुभम भगवंत बुरुड वयवर्ष वीस राहणार फुलवडे प्रतीक अशोक इष्टे वयवर्ष बावीस राहणार फळोदे यांना खेट टोल नका या ठिकाणी सापडत असून ताब्यात घेतले वरील तीनही आरोपींना या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केली असता या तीनही आरोपींनी हा गुन्हा संगनमताने केला असल्याची कबुली दिलेली आहे या तीनही आरोपींना पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करून खेड पोलीस स्टेशनच्या हवाल्यात देण्यात आलेले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शळके साहेब पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जगदाळे दीपक साबळे राजू मोमीन विक्रम तापकीर संदीप पुवारे अक्षय नवले निलेश सुपेकर या पोलीस पथकाने केले आहे जुनर टाईमसाठी तुकाराम भांगले मंदुशी